ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाचे इंजिनियर सगर यांनी आणि MGP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पंपिंग स्टेशनची आपली जागा आहे तिथे 712 महानगरपालिकेच्या नावे त्या जागेमध्ये त्यांनी खोदकाम चालू केलं आहे तर त्या जागेवरती आम्ही गेलो होतो. MGPचे जे लोक होते त्यांना ती जागा दाखवायची होती की हे आपलीच आहे का. तिथे गेल्यानंतर मग बराच वेळ थांबलो आम्ही. MGPच्या लोकांनी त्यांना बोलून घेतलं आहे जे कोणी म्हणत होते ना आमचा कब्जा आहे वगैरे. तर ते आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी बाचाबाची केली. महानगरपालिकेचे कोल्हे म्हणून होते त्याच्यानंतर MGPचे हे जरग यांना बाचाबाची केल्यानंतर त्यांना पण मारलं आणि त्या मारत असताना दग आपलं कशांतरी मारत होते ते ढेकळ असतील काय असतील आणि मला पाठीमागून मारलं. मला कळलंच नाही खाली येऊन चक्कर पडली आणि रक्तबंबाळ झालो मी. आमची भूमिका अशी आहे की आमच्या अधिकारी वर्ग सर्वेअर आणि कर्मचारी त्या ठिकाणी महापालिकेचंच काम करण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी अचानकपणे त्यांच्यावर अज्ञात हल्ला झालेला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला होणं हे महापालिकेच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने खूप धोकादायक गोष्ट आहे आणि हा भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आणि जे आरोपी असतील अज्ञात त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. जर कारवाई झाली नाही तर उद्या आम्ही महापालिका बंदचा इशारा देणार आहोत. MGP वर